हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल अन्वेषा क्लासेस। अच्छा वीडियो पाहणार आहोत नर्सरी इंग्लिश हाफ इयर एग्जामिनेशन क्वेश्चन पेपर। हा क्वेश्चन पेपर टोटल 50 मार्क्सचा आहे, कारण मुलांची जी हाफ इयर एग्जामिनेशन असते टोटल 50 मार्क्सची घेतली जाते। त्यासाठी आपल्याला मुलांना टाइमिंग 1.5 आवर्सचा दिला जातो। हा टाइमिंग काही स्कूलमध्ये 1 आवर्सचा सुद्धा असतो। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द गिवन अल्फाबेट्स। हे टोटल 5 मार्क्ससाठी आहे। म्हणजेच काय, इथे जे काही अल्फाबेट्स दिले आहेत तेच पाहून मुलांना खाली लिहायचं आहे। जसे की ए ए सी सी एम एम जे जे, ह्या वर्कशीटमध्ये मुलांना जे आपण अल्फाबेट्स लिहिले आहेत तेच पाहून पुन्हा खाली लिहायचे आहेत। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे लुक ॲट द पिक्चर अँड राईट द लेटर। इथे काही पिक्चर्स ड्रॉ केले आहेत, तर पिक्चर्स आयडेंटिफाय करून मुलांना त्याचं जे फर्स्ट लेटर आहे, फर्स्ट अल्फाबेट आहे, त्याच्या समोर लिहायचं आहे। जसे की इथे ग्रेप्सचं पिक्चर आहे, मुलं इथे लिहिणार जी, बॉल बी फॉर बॉल, कप सी, kite k, mango m। हा क्वेश्चन सुद्धा 5 मार्क्सचा आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कम्स आफ्टर। म्हणजेच मुलांना इथे ह्या अल्फाबेटचं नेक्स्ट अल्फाबेट म्हणजे त्याचं आफ्टर अल्फाबेट काय आहे ते ओळखून लिहायचं आहे। हा आपला क्वेश्चन 8 मार्क्ससाठी आहे। डी डीच आफ्टर लेटर आहे, ई एफ जी एच आय के एल एन ओ क्यू आर टी यू। ह्या क्वेश्चनमध्ये मुलांना अशा पद्धतीने नेक्स्ट अल्फाबेट लिहायचं आहे। द नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द करेक्ट लेटर। हा क्वेश्चन आपला 5 मार्क्ससाठी आहे। म्हणजेच ह्या क्वेश्चनमध्ये मी इथे काही पिक्चर्स ड्रॉ केले आहेत आणि त्याच्या पुढे काही अल्फाबेट्स लिहिले आहेत। त्या पिक्चर ज्या अल्फाबेट्सने स्टार्ट होतं तो ओळखून आपल्याला त्याला सर्कल करायचं आहे। फर्स्ट आहे कॅट, ते डी क्यू सी पी। इथे 3 रॉंग ऑप्शन आणि 1 राईट ऑप्शन दिला आहे, तो चूज करून मुलांना सर्कल करायचं। कॅट सी एक्स ए एन एम डी, A for X, fish, right option आहे F, kite, K, net, N। आपला next question आहे circle the correct letter। हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे। इथे मी काही अल्फाबेट्स दिले आहेत आणि त्याचे काही रॉंग इमेज और मिरर इमेज दिले आहेत, पण मुलांना त्यातलं जे राईट अल्फाबेट्स जे राईट इमेज आहे ते चूज करून त्याला सर्कल करायचं आहे। इथे ए आहे, ए राईट ऑप्शन आहे, त्याला आपल्याला सर्कल करायचे, जे राईट इमेज आहे त्याला सर्कल करायचं आहे। बी इथे राईट इमेज, सी अँड ई। या क्वेश्चनमध्ये मुलांना राईट ऑप्शनला सर्कल करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे डिक्टेशन। इथे मुलांना टीचर्स स्कूलमध्ये ओरली काही अल्फाबेट सांगणार, ते ऐकून मुलांना इथे लिहायचे आहेत। हा क्वेश्चन 7 मार्क्ससाठी आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट ए टू झी। तर मुलांना नर्सरीमध्ये कॅपिटल लेटर्स ए टू झी झालेले असतात, त्यांना हाफ इयरच्या आधी शिकवले असतात, ते मुलांना इथे ए टू झी अल्फाबेट्स लिहायचे आहेत। हा क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द लेटर जी। मी इथे ट्रीचं पिक्चर्स ड्रॉ केलं आहे आणि त्यामध्ये काही अल्फाबेट्स दिले आहेत, त्यातले अल्फाबेट्स जी रिकग्नाइज करून मुलांना त्याला सर्कल करायचं आहे। जसे की जी, अशा पद्धतीने मुलांना अल्फाबेट्स ओळखून त्यांना सर्कल करायचं आहे। हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे। अशा पद्धतीने आपण नर्सरीच्या मुलांकडून हाफ इयरली एक्झामिनेशनची प्रॅक्टिस घरी करून घेऊ शकतो। त्यासाठी नर्सरीचं सिलॅबस काय आहे त्याच्या वर्कशीटसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत, त्या तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता।
आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.